भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसात आलेल्या पावसामुळं शेती जे आहे ते नुकसानात आलेली पाहायला मिळत आहे. खरं पाहायला गेलं तर नदीकाठच्या गावांतील शिवारात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव याचा पाहायला मिळत आहे. इथं करपा जो आहे या धान पिकाला लागलेला आहे बघू शकतो. हिरवगार असलेली शेती मात्र कुठंतरी आता सुकत चाललेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि लोंब्यावरही याचा मोठा परिणाम झालेला आहे. यावर बोलण्याकरिता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. काय सांगाल दिगंबरजी, कशा प्रकारचं आपलं शेतीचं नुकसान झालेलं आहे करपामुळं? आमच्या गावामध्ये मागील दोन महापुराने खऱ्या अर्थाने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर एक नवीन रोग करपा, या करपा रोगाने संपूर्ण आमच्या गावातील 2200-300 एकर शेती ही त्या रोगाने खाऊन टाकलेली आहे. परंतु आजपर्यंत शासनाने एकही मदत केली नाही. माझी शासनाला विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले त्याचप्रमाणे आमच्या या अन्यायग्रस्त जो एकदम संकटात सापडलेला आहे अशा शेतकऱ्याला शासनाने त्वरित मदत करावी अशी माझी शासनाला विनंती आहे. नक्कीच शेकडो एकर शेती जी आहे ती आता सुकत चाललेली आहे आणि जे पैसे शेतकऱ्याने गुंतवले ते आता कुठेतरी त्याचं नुकसान होणार आहे. त्यामुळे म्हणून ज्याप्रमाणे महिलांना लाडली बहीण योजनेचा फायदा दिला त्याप्रमाणे शेतकऱ्यांनासुद्धा याचा आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. रुपेश सपाटे, TNN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.